ही आमची सावंतवाडी, कोकणाचा मानबिंदू असलेली. या छोट्याशा शहराच्या मध्यभागी असलेलं हे प्रमुख आकर्षण म्हणजे हा सुंदर मोती तलाव. या नारळाच्या आणि केळीच्या बागा सुद्धा कोकणाची शोभा वाढवत आहेत. अशा या छोट्या शहरातील लोकांनी गजबजलेली ही बाजारपेठ, जिथल्या मसाल्यांची चव आणि आंबे करवंदांची गोडी ही तुम्हाला कोकण सोडून कुठेही मिळणार नाही. कोकणातील माणसांनी जशी निसर्गाची जोपासना केली आहे, तशीच या भागातील पारंपरिक दशावतार लोककलेची पण केली आहे. अशाच एका कलाकाराला आपण आज भेटणार आहोत. माझं नाव नरेंद्र गोपाळ गावडे, मुक्काम पोट तळवणे, आरवंदा, तालुका सावंतवाडी. मी तळवणे गावामध्ये राहतो. माझं लग्न झालं, दोन मुलं आहेत. एक मुलाने 12वी पूर्ण केली, दुसरी मुलगी माझी 12वीत आहे. आई आहे, वडील स्वर्गवासी झाले. शेती करून साईड काहीतरी व्यवसाय हवा आणि लोककला, लोकांचं मनोरंजन, याच्यासाठी दशावतारी कालात मी पदार्पण केलं. दशावतार म्हणजे गावात असणारी पूर्वंपर पारंपरिक कंपनी. हे दशावतार कंपनी पहिल्यांदा फक्त 9 कंपन्या होत्या. आणि त्या 9 कंपन्यांचा दशावताराचा उद्देश काय, प्रत्येक गावोगावी गावच्या देवतेचा उत्सव असतो, त्या उत्सवासाठी नाटक सादरीकरण करणं. दशावतार याचा अर्थ, विष्णूने 10 अवतार घेतले, त्या विष्णूने कशा कशा प्रकारे प्रत्येकांच्या मनोइच्छा पूर्ण केल्या, लोकांना देवाची महती काय हे सगळ्यांना कळवतोय. म्हणून आमच्या नाटकाला दशावतार नाट्य मंडळ म्हणतात. पहिल्यांदा मी आमच्या गावात सामाजिक नाटक होतं, करिंतीपूर्व. आणि ते करिंतीपूर्व नाटकात 2 नटींची गरज होती आणि गावातल्या पैशाच्या अभावी त्यांना ती मिळत नव्हती. म्हणून त्याने सांगितले, तू दुसरी स्त्रीची भूमिका करायची. आणि ती स्त्री भूमिका बघितल्यानंतर लोकांची माझ्याबद्दल आपुलकी वाढली आणि दशावतार मंडळाकडून मला ऑफर आली की आमच्याकडे येईल. मी दशावतारी कलेत पदार्पण केल्यानंतर हळूहळू त्याचा पूर्णपणे अभ्यास केला. भगवंता, हे मी का करते? कारण आई बाबाच्या शिकवणीला मला कलंक लावायचा नाही. कुणीतरी थोडा मोठ्याने म्हटले, स्त्री जर ठरली तर सती नाही तर तिची उकुरड्याची माती. पुरुष असून त्याने स्त्रीची भूमिका उभी करणे याला जास्त महत्व असतं आणि म्हणून ती स्त्री भूमिका मी माझ्या 15 घेतली. या आमच्या दशावतारामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग तालुक्यात, सावंत तालुक्यात प्रत्येकाला माहीत आहे पुरुष स्त्रीची भूमिका करतो, म्हणून कुठंही त्यांचा अपमान केला जात नाही. उलट पुरुष स्त्री भूमिका करतो आहे म्हणून पुरुषांना जेवढा मान असतो त्याच्याही पेक्षा दुप्पट आम्हाला मान असतो. कारण पुरुष असून सुद्धा स्त्री भूमिका उभी करतात म्हणून आम्हाला जास्त मान असतो, जास्त आम्हाला किंमत असते, जास्त आम्हाला पगार असतो. बरं, पुन्हा मी एकच स्त्री भूमिका करतो असं नाही, पुरुष पार्टही करतो, नारद करतो, विष्णू करतो, सगळ्या भूमिका करतो. माझं आवडतं आणि प्रेक्षकांना आवडतं माझं स्त्री पण. कुठच्याही कंपनी दशावतारामध्ये आतापर्यंत स्त्री नाही, फक्त पुरुषांनीच करावं लागतं. विषय कसा असतो, आमचे जे कार्यक्रम असतात ना, ते मंदिर चांगले कार्यक्रम जिथे असतात तिथे असतात. कारण एखाद्या वेळी आज कार्यक्रम बाबा आहे, मग त्यावेळी तिला जर समजा पाळी वगैरे आली तर ती काय करणार, ती नाटकात उभीच राहणार ना. त्या कारणाने काय होतं, तिचं देवाचं ते पावित्र्य आहे ते नष्ट होतं. ते पवित्र नष्ट होऊ नये म्हणून पूर्वीपासून दशावतारामध्ये फक्त पुरुषाने स्त्री करायची. प्रथम नाटक चालू झाल्यानंतर गणपती समेती रिद्धीसिद्धी बसते आणि रिद्धीसिद्धी बसून तदनंतर गणपतीचं स्तवन केलं जातं. स्तवन करून गणपतीची आरती होते. आरती झाल्यानंतर गणपती मागे परततो. त्याच्यानंतर आमच्या खऱ्या अर्थाने दशावताराला म्हणजे नाटकाला सुरुवात होते. त्याने एक मुलगा होतो आणि मुलगा झाल्यानंतर
बापाजवळ नारदाचं आगमन होते आणि राजाला सांगतात, नारद तुमच्या अरण्यात कुठेतरी राक्षस निर्माण झालाय आणि त्या राक्षसाला ठार मारायला ज्यावेळी राजा बाहेर पडतो त्यावेळी मुलगा सांगतो, तुम्ही जाऊ नका, ही जबाबदारी मी सांभाळतो, तुम्ही राज्याची जबाबदारी सांभाळा. राजाची आणि तिच्या बायकोची परीक्षा पाहण्यासाठी त्यांच्या घरात येतो. कुष्ठरोगाने पीडित झालेला तो ब्राह्मण आणि त्या ब्राह्मणाने आमची सत्व परीक्षा पाहण्यासाठी राजाकडून वचन घेतलं आणि त्या वचनाच्या पूर्ततेसाठी राजाने स्वतःच्या बायकोला कुणाचाही न विचार करता वचनाच्या पूर्ततेसाठी ब्राह्मणाच्या स्वाधीन केली. ब्राह्मण बायकोला घेऊन जातो त्याच्या, पुन्हा ती बायको तिथून सेवा न करता निघून येते. म्हणून तो ब्राह्मण त्या राजाकडे येतो आणि पुन्हा त्या दोघांनाही शाप देतो. शाप देतो की तुम्ही प्रेम वेडी होशात म्हणून. ती वेड्यासारखी अरण्यात फिरत असतात एवढ्यात हनुमंत आणि या बाजूने नारद दोघे येतात आणि त्या दोघांना पाहून ही वेडी त्यांना पकडतात. एवढ्यात त्या दोघंही त्यांच्या डोक्यावर हात ठेवतात, ती शापातून मुक्त होतात. शापातून मुक्त झाल्यानंतर मुलगा अरण्यात मिळतो, त्यांचा संसार सुखाचा होतो आणि सगळं मंगलमय होते. दशावतार करे जे काय आम्हाला मानधन मिळतं दिवसाने जे काय पैसे मिळतात त्याच्यात माझा संसार चालत नाही. थोडक्यात म्हणजे हा आमचा जो व्यवसाय असतो तो सहा महिने मुक्तच असतो. पावसाच्या वेळी गणपती करणे, नागोबाच्या मूर्त्या तयार करणे, कृष्णाच्या मूर्त्या तयार करणे, त्या विकायच्या, त्यातल्या त्यात शेती थोडीशी आहे, ते थोडीशी शेती थोडंसं काम करायचं, त्याच्यातून थोडेतरी काहीतरी पैसे कमवायचे. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात ते काही खोटं. थोडक्यात म्हणजे ज्यावेळी लग्न करायची स्थिती आली त्यावेळी कित्येक जण म्हणू लागले तो स्त्रीची भूमिका करतो, लग्नाला विरोध व्हायला लागले तरीसुद्धा त्याच्यावर मात करून थोडे जण आमच्या बाजूने म्हणजे आमची बाजू मांडण्यासाठी तयार झाले. मला जी कड मुली माझ्यासाठी आणलेली तिला जेव्हा पटवून सांगितलं तेव्हा तिच्याही मनात तसाच फरक पडला. कलाकार हा फक्त कलेपुरता स्थिर तेवढाच असतो, बाकी त्याचा काहीही संबंध नसतो. स्त्री भूमिका केली म्हणून शेवटी तो पुरू शकतो, पण तो फक्त स्टेज पुरता, कामापुरता, नाट्यापुरता स्त्री असतो हे त्यांना समजवलं. फक्त दशावतार करून आमचा कुठचाही व्यवहार पूर्ण होत नाही, पण ही पारंपरिक कला आहे आणि त्या कलेचं संगोपन करण्यासाठी आतापर्यंत ही दशावतार कला जिवंत राहायला हवी, याच्या पुढेही कलाकारांनी त्याच्यात पदार्पण करायला हवे. म्हणून ही कला जिवंत ठेवण्यासाठी पूर्वजांनी ही जी चालवणी केली आहे ती जिवंत ठेवण्यासाठी आम्ही ही कला आम्ही स्वीकारली आणि त्याच्यावरच आमचं जीवन आम्ही चालवलं.